31व्या वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव मंगळवारी सायंकाळी वसईच्या नरवीरचे मजाप्पा मैदानावरती सुरुवात झाली। महोत्सवातील क्रीडा सामन्यांचे उद्घाटन रणजीपटू सरफराज खान यांच्या हस्ते तर कला स्पर्धांचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते करण्यात आले। या कला क्रीडा महोत्सवात 60,000 स्पर्धकांचा सहभाग असून एकूण 69 प्रकारच्या कला आणि क्रीडा स्पर्धांचा संयुक्त महोत्सव 31 डिसेंबर पर्यंत वसईत चालणार आहे। यंगस्टार ट्रस्ट महोत्सव समिती आणि वसई विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव राबविण्यात आला आहे। उद्घाटन सोहळ्यात प्रमुख उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नाट्य सिने अभिनेते पद्मश्री मनोज जोशी व प्रसिद्ध रणजी क्रिकेटपटू सरफराज खान उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून जलतरणपटू शुभम वनमाई, महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार, आमदार क्षितिश ठाकूर, माजी खासदार बहिराम जाधव, माजी महापौर नारायण मानकर, रुपेश जाधव व प्रवीण शेट्टी, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, वसई जनता बँकेचे अध्यक्ष महेश देसाई, वसई विकास बँकेचे अध्यक्ष आशय राऊत व बँकेचे माजी उपाध्यक्ष जगदीश राऊत तसेच या महोत्सवाचे सर्वेसर्व आमदार हितेंद्र ठाकूर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। सन 1990 मध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 3500 स्पर्धकांच्या सहभागाने सुरू झालेल्या महोत्सवात यावर्षी कला व क्रीडा विभागात एकूण 60,000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे। लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ही नोंद आधीच झालेली आहे। 2 वर्षाच्या कोविड काळात हा महोत्सव भरवला गेला नव्हता। पुन्हा एकदा नव्याने हा महोत्सव होत असल्याने त्यास अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे। विविध वयोगटात कला विभागात एकूण 34 प्रकारच्या तर क्रीडा विभागात एकूण 35 प्रकारच्या स्पर्धा मिळून एकूण 69 प्रकारच्या स्पर्धा होणार असून कबड्डी 250 संघ, खो खो 105 संघ, लंगडी 40 संघ, लगोरी 52 संघ, व्हॉलीबॉल 44 संघ, शूटिंग बॉल 8 संघ, थ्रोबॉल 16 संघ, रिंग फुटबॉल 62 संघ तर बास्केटबॉल स्पर्धेमध्ये 54 संघ सहभागी झाले। पारितोषिक विजेत्या कलावंत व क्रिकेटपटूंना एकूण 6,000 जास्त प्रमाणपत्रे, 850 सुवर्ण, 850 रौप्य, 850 कांस्यपदके महोत्सवाच्या कालावधीत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत। या कला क्रीडा महोत्सवात कला विभागात अनेक सुंदर अशा रांगोळ्याही चितारण्यात आल्या आहेत। 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत हा महोत्सव चिमाजी अप्पा मैदानावरती भरवण्यात आला आहे। ज्या पद्धतीने आम्हाला महाभारत, गीत रामायण, कथा वगैरे वगैरे सांगतात ना, ती एखाद दिवशी आपल्याकडे तो कार्यक्रम आपल्याला एखाद दिवशी इकडे ठेवायचा आहे आणि त्या कार्यक्रमाला तुमची तुम्हाला खरी मजा येईल, त्यांचं खरं रूप कळेल। हे माझे मित्र माननीय मनोजी जोशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या उत्तुंगने केलेल्या चित्रपटात देखील त्यांनी रोल केलेला, त्यानंतर त्याने डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड मोडला आणि आजपर्यंत दिसायला पाहिजे होते, टेस्टपर्यंत पोचायला पाहिजे होते। एखाद्याचं नशीब थोडं कुठेतरी कधीतरी मार खातो, काहीतरी कमी पडतो, लेकिन सब देर आएंगे दुरुस्त आएंगे और आप जब चमकेंगे ना तो उसी वक्त भी आपको हम इधर बुलाएंगे। सरफराज खान त्यांना शुभेच्छा देऊ आपल्या तालुक्यातर्फे का त्यांनी चांगलं नाव करावं। शुभम वनमाळी त्यांच्या पोहण्याबद्दल इकडे सगळं सांगितलं, आपल्या तालुक्यातले विभागातले डहाणू आणि रेकॉर्ड केला। आता माननीय महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला, ते त्यांचे वडील त्यांच्या मागे जी मेहनत घेणार आहेत, प्रत्येक वेळी मेहनत घेत असताना मुलगा त्या मुलाच्या मागे कसं खंबीरपणे उभं राहावं ते वनमाळींकडून शिकावं। उपस्थित आपल्या तालुक्याचे सगळे आजी माजी महापौर, नगराध्यक्ष, आपल्या सगळ्या बँकेचे म्हणजे ठाणे जिल्हा, वसई विकास, वसई जनता, बॅसिन कॅथलिक बँकेचे चेअरमन, प्रांत तहसीलदार, आपले आयुक्त महोदय, त्यांचा इकडे मगाशी उल्लेख केला का कोरोना काळात देखील आपले सगळे दिवाळी पहाट असो का मॅरेथॉन असो का अन्य कोणता कार्यक्रम, आज कला क्रीडा या सगळ्यामध्ये आवर्जून जातीने लक्ष घालून काम केलं ते माननीय अनिल पवार आपले आयुक्त उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, खरं तर दरवर्षी
शेवटी बोलण्याची मला सवय आहे. आज मी सांगितलेलं प्रवीण शेट्टीला द्या आपला, पण ते तिकडे उभा राहिला तरी बोलवायला येतात, त्यामुळे मागून येऊन बसायला लागलं. मजा येते.